धीरेंद्र शास्त्री महाराज सध्या त्यांच्या कथित चमत्कारांच्या दाव्यांमुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांविषयीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळं त्यांच्यावर टीकेची झोड उठली गेली. महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची म्हणून ते संत बनले असे वादग्रस्त विधान धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी नुकतंच केलं होतं. धीरेंद्र शास्त्री महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांविषयी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये काँग्रेसनं जोडे मारा आंदोलन केलं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल धीरेंद्र शास्त्री नावाचा भोंदू त्यानं जे वक्तव्य केलं, संत तुकाराम महाराजांच्या पत्नी यांच्याबद्दलही जो अपमान केला की काठीनं मारायचे म्हणून ते भक्तीमध्ये आले संत तुकाराम महाराज, तर हे सरळ खोट धादांत गरळ ओकणार. आणि 16व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलं होतं की या भोंदूगिरीच्या नादी लागू नका, याचा राग मनात ठेवून या मंबाजीची औलाद म्हणजे हा धीरेंद्र शास्त्री यानं जी गरळ ओकलेली आहे तो सूड घेण्याचा प्रयत्न आहे आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे जो जाणून बुजून करण्यात आलेला आहे. संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी यांचं अतिशय प्रेमाचं नातं होतं. त्यांनी कधीही संत तुकाराम महाराजांच्या आणि विठ्ठलांच्या भक्तीमध्ये अडथळा निर्माण केला नाही.